पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीमुळे सोलापूरकर हैराण. सोलापुरात पेट्रोल प्रति लिटर 107 रुपये. डिझेल आणि गॅस दरवाढीचाही उडतोय भडका. वाढत्या इंधन दरवाढीमुळे मोदी सरकारवर सोलापूरकरांची नाराजी. इकडे कोरोना तिकडे बेकारी, काम करायचं कसं आणि चूल पेटवायची कशी, सोलापूरकरांचा सवाल. मोदी पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात सोलापूरकर काय म्हणाले ऐका. पत्रकार अकबर बागवान यांचा स्पेशल रिपोर्ट. मोदी सरकार लिहून येणार आहे, काँग्रेस असो ते आम्हाला चांगलं आहे, गरीबाला सांभाळतंय, सर्वांना सांभाळतंय. मी हे करू तुझ्या हातनं काय होतच नाही तर तू करतो काय? 5 वर्ष झालं लोकांना नुसतं येडत काढायला लागला. अरे बंद कर असले धंदे. गॅस वाढले 870 रुपये गॅस आहे, मग गरीबांनी कसं खायचं? हा तेल वाढले, तेल 150 रुपये तेल वाढले. हा आणि कामं नाही आहे लेडीजला. आज आमचं काम बंद आहे, पेट्रोल भाव वाढ आहे, कामी चोरी कराव का ढाका घालाव. मोदी सरकार चांगलं काम केलं, लोक जनता फसली ना. आश्वासन दिलं फक्त 35 रुपये पेट्रोल होगा, आपको सस्ता पेट्रोल मिलेगा, अच्छे दिन आएंगे, बुरे दिन आ गए. दिनेश स्थळ भंडारे. हां, पेट्रोल गॅस वाढलंय, काय प्रतिक्रिया आहे? पेट्रोलची किंमत आता लिटर मागे 107 रुपये झालेले आहे. हां, आणि गॅस जवळजवळ 860 रुपये, दोन्हीचे मिळून 860 आणि 107 900 रुपये झाले, म्हणजे 1000 रुपये रोज पेट्रोल कमीत कमी 100 लागतं आहे फिरायला. आणि 3000 रुपये त्याचे झाले आहे आणि गॅसचे 1000 रुपये महिन्याला, जवळजवळ 4000. माणसाला पगारच 4-5000 रुपये आहे. 4000 पेट्रोलला आणि गॅसला घालायचं म्हणलं 1000 रुपयेमध्ये अन्नधान्य, राशन, गहू, ज्वारी, तांदूळ हे कसं भागवायचं आहे? सरकार तर राशनला पण आता होतं, ते स्कीम पण बंद केले. तिथे गेलं तर ते अंगठण हे आणि ते भरपूर आडाणी लोक आहेत, त्यांचं ते पण म्हणजे ते त्यांना माहीत पण आहे ते स्कीम. आणि राशन दुकानावर जातं तर तुम्हाला माहिती आहे घोळ चालू आहे, तर त्याला मीडियावर चालू जर राशन ते तिथं पण काळा बाजार, म्हणजे गरीबाचे पैसे खातात हे लोक. गरीबाचे पैसे खाऊन परत ते शासन, त्यामध्ये पण शासनाचे काय अधिकारी सामील आहेत ते तिथं घेऊन त्यांचा वाटा परत सरकारमध्ये लोकांना पण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. तरी बी जनता का सहन करते हे मला माहीत. पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे त्रास होता, खूप त्रास झाला. मी हिसाब सांगितलं की 3000 पेट्रोलला, 1000 रुपये सिलेंडरला गेले, 4000 रुपये, 5000 रुपये पगार गरीब कमवत आहे. 1000 रुपयेमध्ये मोदी सरकारनं घर चालवून दाखवा. त्यांना तर काय फॅमिलीच नाही सोडा, पण त्यांना ते म्हणजे ते कल्पना नाही ना घर कसं चालवा. 1000 रुपयेमध्ये घर चालवून दाखवतात का ते मला त्यांनी सांगावं. बरं, मी ईश्वर मित्रे, मी ईश्वर मित्रे राहणार सोलापूर. सध्या परिस्थिती असं झाली की लॉकडाऊननंतर सरकारने लॉकडाऊननंतर उलटा सगळं स्वस्त करायला पाहिजे, उलट सगळ्या महागाई केलेत. एकतर गॅस वाढवले, परत पेट्रोल वाढवले. लोक पैसे असणार चालतील, पण गरिबांचे कसं चालतील? सरकारने पूर्वी 50 रुपये पेट्रोल दिवसभर जात होती, आता 50 ने 100 रुपये टाकलं तरी दिवसभर जात नाही पेट्रोल. सर्वसामान्य नागरिकांना फार त्रास होता या गोष्टीची. सरकारने याचा जरा विचार करावा व नागरिकांची समजून घेऊन सगळे महागाई कम करावी. चंद्रकांत सिद्राम, माझं नाव चंद्रकांत सिद्राम गायकवाड. काय काम करतो? मी भिगारी काम करतो. पेट्रोल 107 रुपये लिटर झालंय, काय परवडतंय? नाही परवडत. काय हाल होत आहे? काय हा भरपूर हाल होतं, पेट्रोल भाव वाढल्यामुळं माणसाला कुठं जाता येत नाही, अनाज पाणी जे रेशन सगळं महाग, पेट्रोल डिझेल आणि गॅस हे सगळं तिन्ही वाढलं तर सगळं मग सगळं चीच भाव वाढतं आहे. मला अन्नधान्य, फळे, भाज्या, भाजीपाला सगळं. किती वर्षापासून गाडी चालवत होतं? जवळजवळ मला वाटतं 25-30 वर्ष. सुरुवातीला गाडी चालवताना काय रेट होतं पेट्रोलचं? माझं मी जेव्हा गाडी चालवत होतो तेव्हा 40 रुपये लिटर पेट्रोल. हां, 40 मध्ये किती फिरत होता? 40 मध्ये आता 100 रुपये म्हणजे 110 रुपये म्हणजे जितकं फिरतो तेवढं 40 मध्ये फिरतो. हां, पेट्रोल वाढल्यामुळं एकदम महाग. त्यासाठी आता जास्त कामाला जाताना, बिगारी कामाला जाताना सायकलवर जातो. मग सुट्टी आज बुधवार सुट्टी असते, सुट्टीच्या दिवशी जर गाडी काढतो.
मित्रे. नाव सांगा. माझं नाव आहे शंकर मित्रे. हां. फिल्टर लय महाग झालंय. हां. पहिला मी 200-300 टाकत होतो, आता 50-40 रुपये टाकायचा वेळ आलाय. हां. लय महाग झालंय पेट्रोल. किती कसं लिटर आहे पेट्रोल? पेट्रोल जास्तीत जास्त 160 रुपये लिटर आहे. पहिला कसं किती टाकत होतो टाकीत? पहिला टाकत होतो 200-300. आता तेवढा आपला हे नाही, काम नाही, काय नाही, कमी टाकलो होता. परवडत आहे का पेट्रोल? नाही परवडत नाही आता पेट्रोल. कशामुळे वाढलं? वाढत काय कशामुळे ते माहीत नाही, पण लई वाढले पेट्रोल. त्रास होत आहे? त्रास होत आहे. काम नाही, काय नाही, काम असतं तर टाकायला बरं आहे. मेरा नाम मुस्तफा नबिलाल शेख है. हाँ. तो मैं भिगारी काम करता हूँ. तो मेरे को 450 रुपये पेमेंट है. 450 रुपये में क्या चलेगा मेरा घर? मेरे बच्चों को पढ़ाना, क्या काम देखना मेरा? हाँ. 110 रुपये पेट्रोल हुआ मेरी दो एक दिन में जी गाड़ी 110 का पेट्रोल डाला ना, एक दिन जा गया थी काम पर. मैं कैसा घर चलाऊँ? हाँ. रोजी रोटी मेरी नहीं बस हो रही मेरे को. हाँ. मैं कैसा खाने का मैं खाना? कितने बच्चे आपको? मेरे को दो लड़कांदा है. हाँ. वैसे मैं बांधकाम की पेमेंट कम है. हाँ. वो क्या करने का? पेमेंट भी नहीं बढ़ाते ठेकेदार. हाँ. हम कैसा करने का बोलो? मैं क्या जवाब दूँ सरकार को? अभी गैस भी बढ़ गया. हाँ, गैस भी बढ़ गया. 880 रुपये गैस का ले रहे घर पहुँच करने को. वो 20 रुपये वो गैस वाले ले रहे घर पहुँच करते बोल के. कैसा करने का फिर? हाँ. मोदी सरकार. हाँ. मोदी सरकार कैसा चुपच बैठ रहा है क्या? हाँ. जनता को लूट रहा है मोदी सरकार, दूसरा कुछ नहीं. जनता को लूट रहा है, कितना बोल रहा हूँ मैं. शौकत मौलासा वातार. क्या काम करता? भिगारीचं काम करतो. हां. आपल्या महागाईमुळे हैराण झालेले लॉकडाऊनमुळे एक तर सर्व काम बंद आहेत. हां. एक तर 300-400 पेमेंट मिळत नाही. आता लांब जसं काम कामासाठी 10-20 किलोमीटरच्या अंतरावर लागतं आहे. काम तर जवळ नसतं घरापाशी कुठं. तर आजकाल वाहनाशिवाय तर इलाज नाही आहे. तर आज 100 रुपये पेट्रोल ज्या साठणं जे केंद्र सरकार सांगितलं की आम्ही 35-40 रुपये पेट्रोल करू नुसतं आश्वासन दिले. आश्वासनच्यामध्ये डिझेल वाढले, पेट्रोल वाढले, गॅस वाढले, सर्व आश्वासनांचं झालं. सरकार काय बी सुद्धा त्यामुळे करू शकले नाही. त्यामुळे सरकार विरुद्ध नाराजी आपली. पेट्रोल वाढल्यामुळे काय? पेट्रोलमुळे हेच नाही ना. एक तर गाड्याचे नाही आवडत 50-40 असतं आहे. 10-20 किलोमीटर जावं लागतं. 300 पगार आहे. जाण्यामध्ये 100 रुपये जातं पेट्रोलला. शिल्लक काय राहणार? मग फॅमिलीमधील लेकर असतात, दवाखाना असतं आहे, भाडं असतं आहे घराचं. हे मोदी सरकार चांगलं काम करू म्हणून? मोदी सरकार चांगलं काम केलं, लोक जनता फसली ना. आश्वासन दिलं फक्त 35 रुपये पेट्रोल होगा, आपको सस्ता पेट्रोल मिलेगा, अच्छे दिन आएंगे, बुरे दिन आ गए, लोग सब रोड पर आ गए, सब भूखे मरने लगे. मोदी सरकार का निषेध है हमारा. मी आहे मोहसिन शेख. नमस्कार. हाँ. मी पेट्रोल पेट्रोल वाढ झाल्याबद्दल बोलत आहे. हाँ. की आता मी रोज 4-5 वेळा तर बाळ्याला जात असतो. की आमच्या घरात मी काम केल्याशिवाय घरात काम आमचं घर चालत नाही. आता पेट्रोल वाढण्यामुळे मला गाडी घेऊनच जावं लागतं आहे. असं पेट्रोल वाढल्यामुळे कामालाही जाऊ वाटी नाही. आणि घरात जेव्हा गेले तर खायला अन्न नाही. आता काय करू असं कळत नाही. पेट्रोल वाढाने स्वयंपाक करायला गॅस पण नाही. गॅस पण वाढ झालं आहे, रॉकेटसुद्धा बंद झालं आहे. आता काय करावं कळत नाही. असं मोदी सरकार करू नये. लवकरात लवकर पेट्रोलचा भाव कमी करावा, गॅसचा भाव कमी करावा. जेवणासाठी बनवण्यासाठी तेलचा पण भाव वाढलेला आहे. काय करावं कळत नाही माणसांना. आम माणसांना काय फाशी घ्यावं, काय करावं. आता यावर्षी तर ठरवलं मी वोटिंगच देणार नाही, कुणालाही देणार नाही. जो पेट्रोलचा भाव कमी करेल, अन्नाचा भाव कमी करेल, त्यालाच आम्ही वोटिंग देणार. मेरा नाम मुस्तफा नबिलाल शेख आहे. हां. तो मैं भिगारी काम करता हूँ. तो मेरे को 450 रुपये पेमेंट आहे. 450 रुपये में क्या चलेगा मेरा घर? मेरे बच्चों को पढ़ाना, क्या काम देखना मेरा? हाँ. 110 रुपये पेट्रोल हुआ मेरी दो एक दिन में जी गाड़ी 110 का पेट्रोल डाला ना, एक दिन जा गया थी काम पर. मैं कैसा घर चलाऊँ? हाँ. रोजी रोटी मेरी नहीं बस हो रही मेरे को. हाँ. मैं कैसा खाने का मैं खाना? कितने बच्चे आपको? मेरे को दो लड़कांदा है. हाँ. वैसे मैं बांधकाम की पेमेंट कम है. हाँ. वो क्या करने का? पेमेंट भी नहीं बढ़ाते ठेकेदार. हाँ. हम कैसा करने का बोलो? मैं क्या जवाब दूँ सरकार को? अभी गैस भी बढ़ गया. हाँ, गैस भी बढ़ गया. 880 रुपये गैस का ले रहे घर पहुँच करने को. वो 20 रुपये वो गैस वाले ले रहे घर पहुँच करते बोल के. कैसा करने का फिर? हाँ. मोदी सरकार. हाँ. मोदी सरकार कैसा चुपच बैठ रहा है क्या? हाँ. जनता को लूट रहा है मोदी सरकार, दूसरा कुछ नहीं. जनता को लूट रहा है, कितना बोल रहा हूँ मैं.
माझं नाव महेश तळपंडारे. पेट्रोल गॅस वाढलंय, काय प्रतिक्रिया? काय प्रतिक्रिया त्या कामं नाही धंदे नाही, कोरोना वाढवून ठेवलाय. कमवायचं 1.5 वर्ष, कमवायचं 150 रुपये आणि घालायचं 100 रुपये. अगं 50 रुपयामध्ये काय थेरडेला दाढी तर करा म्हणून सांगा. हा सकाळ पद्धत असते का ये कुठतंय? नुसतं मै ये करू मै ये करू. आ तुझ्या हातनं काय होतच नाही तर तू करतो काय? 5 वर्ष झालं लोकांना नुसतं येडत काढायला लागला. अरे बंद कर असले धंदे. आता कुठला डेल्टा प्लस यायला म्हणा, कुठलं काय मातीचं डेल्टा प्लस? तशाचा 800 दिन येतात हो मामा. एक 800 दिन वाला आहे. सोनिया गांधी बरं सुकडी खाऊन जतन केली म्हणून लेकरासारखं. कधी 1972 मध्ये आम्ही नव्हतो आम्ही तेव्हा. आणि ही काय ह्याला जतन बी करायचं करा ना. लोकांचे नरडे दाबू दाबू मारले मोदी. पद्धत आहे तुमची गोरगरिबांचा. अरे दुनियाचा उपाशी मारायला लागल्या ती. बघा जाऊन तुम्ही आत्महत्या करायला लागले लोक. हे असले धंदे काय मोदी? हे असलं करायला सांगितले तुला कोरोनाने लोकांना मारायला सांगितले. हा उद्योग ना. हा प्रीतम जाधव. काय पेट्रोल गॅस वाढले? पेट्रोल गॅस आणि सर्व महागाई एकदम वाढलेलं आहे. हे आपल्याला परवडत नाही, गरिबांना परवडत नाही. गरीब लोक आत्महत्या करायले आणि आपलं सरकार काय करायला आहे हा तेवढं आम्हाला विचारायचं आहे. तुम्ही किती वर्षापासून गाडी चालवता? गाडी मी कमीत कमी 40 वर्ष झालं गाडी चालवतो. कसं लिटर होतं पेट्रोल? 10.5 रुपये लिटर पेट्रोल होतं. आज किती आहे? आज 110 रुपये पेट्रोल आहे. मग यांनी काय करतात त्यांनी? आपण आयुष्यामध्ये त्यांनी आयुष्यामध्ये आपण त्यांच्यासाठी जगतो आणि त्यांनी जर आपल्या जर मुळावर जाणार तर आपण त्यांना घेऊन काय करायचं आहे? हा आपल्याला काय पाहिजे? सुख समाधान आणि आपल्या नागरिकांची सेवा पाहिजे. आणि आमच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, तुमच्या जीवावर आम्ही मोठे झालो नाही. महागाई कमी करा. हा महागाई कमी करावायची. आणि विशेष पेट्रोल 50-60 रुपये होतं आणि तुम्ही 100-110 रुपये घेऊन गेलं, का त्याचा संबंध येत आहे? आणि दळणवळ पूर्ण 140 रुपये फक्त तेल झालं आहे. गोड तेल. हां गोडा तेल. आणि पूर्ण गहू ज्वारी हे सर्व वाढले त्याचं म्हणजे तुम्ही जोपर्यंत हे गोष्टी करता तोपर्यंत तुम्ही काय करणार मग? म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस कसं काय निवडून द्यायचं? नाव सांगा. शिवप्पा श्रीराम टंकाळे. काय काम करता? मी इथं तिथं कामावर जातो. आज आमचं काम बंद आहे. पेट्रोल भाव वाढ आहे. का आम्ही चोरी कराव का डाका घालाव काय कराव काय करू? पेट्रोल वाढल्यामुळे काय नुकसान होतं? आमचं सगळं नुकसान आहे. काम धंदे बंद आहेत. पेट्रोल ना आम्हाला पेट्रोल परवडी ना, काय करू? कसं लिटर झालंय? हा 100 वर झाले. 107 का 108 झाले. काय करावं? हा काय करावं? आम्ही का भीक मागाव का चोरी कराव? लहानपणी किती होता तुम्ही जेव्हा गाडी चालवला तेव्हा? तेव्हा होतं 100 रुपये भरले की 128 पॉईंट येत होतं 100 रुपयाला. आता ते बी पॉईंट येणार ना पेट्रोल. काय करावं? चोरी कराव का डाका घालाव? मोदी सरकार चांगलं. मोदी सरकारच्या घरी घालाव का भाजपच्या घरी? सरकारच्या घरी घालाव डाका. मतदान केलं की तुम्ही मोदीला? कोणालाच मतदान केलं आम्ही काय, फक्त एक घड्याळ आणि हात. हा पेट्रोल दर वाढले. पेट्रोल वाढले, गॅस वाढले. असं 870 रुपये गॅस आहे. मग गरिबांनी कसं खायचं? हा तेल वाढले. तेल 150 रुपये तेल वाढले. हा आणि कामं नाही आहे लेडीजला. हा मागच्या गेल्या वर्षापासून लॉकडाऊनमुळं घराच्या बाहेर जाऊ नका. तरुण आहे. मग आम्ही करायचं काय आणि खायचं तर काय? हा बिडी केलं तर आमचं पोट भरणार, बिडी नाही केलं तर आमचं पोट नाही भरणार. आणि करोना चेक करा, ते चेक करा. म्हणजे कसं आम्हाला काय करोना झालं नाही हे? करोना झालं आहे म्हणून म्हणते, पण मला तर करोनाच्यावर विश्वास नाही आहे. अजूनसुद्धा विश्वास करत नाही. बिडी कारखाने बंद होते मध्यंतरी, काय त्रास झाला? त्रास म्हणजे कसं, आता बचत गट घेणार आहे, बचत गट काय थांबविणार? बिडी असले तर आम्ही काम करू, बचत गट भरू. बिडी बंद असलं तर आमचं बचत गट कसं भरायचं? काय बचत गट करणार आहे त्यांनी माफी करू लागलेत का? नाही करीना माफी. आम्ही तर काय करायचं? आम्हाला ते पैसे तुम्ही घेतले, जसं घेतलं तसं भरावंच लागते. आता गॅस 870 रुपये गॅस झाले. मग आम्ही काम केलं तरच ना गॅस घेतो, काम केलं तरच ना भाडा भरतो, काम केलं तरच लाईट बिल भरतो. का लाईट बिलवाला माफी करते का भाडा घेण्याला का माफी करणार आहे का? हा आम्ही शेवटी काम केलं तरच ना आम्ही भरू शकतो. हा गरीब तर रोज मरू लागले. तर काही जण तर कितीही लोक मेले तर याचा जबाबदार कोण आहे? मोदी सरकारने.
मोदींनी मागच्या वेळेसलं 500 नोट ते नोटाबंदी तिने आल्यानंतर हे असं झालं झालं का नाही? हां, आमच्यासाठी मोदींनी काही पण केलं नाही आहे आणि निवडून पण आम्ही मोदीला देणार पण हीच माझी अपेक्षा आहे।